नमस्ते स्टूडेंट, टुडे इज 13th डे ऑफ ब्रिज कोर्स। क्षेत्र अभ्यासक्रमाचा आजचा 13वा दिवस। आपण 7वीच्या गणित विषयाविषयी माहिती पाहत आहोत। टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट डेसिमल फ्रॅक्शन्स, म्हणजे आज आपण दशांश अपूर्णांकाबद्दल माहिती घेणार आहोत। इंट्रोडक्शन ऑफ डेसिमल फ्रैक्शन, अगोदर अपने दशांश अपूर्णांकाची ओळख करून घ्यायची। नेमक दशांश अपूर्णांक कशाला म्हणायचं, कसा ओळखायचा तो, तर या ठिकाणी काही फ्रैक्शन्स लिहिलेले आहेत। फ्रैक्शन्स त्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर असतो। हे सर्व फ्रैक्शन्स आहेत, हे सर्व फ्रैक्शन्स आहेत, पण डेसिमल फ्रैक्शन्स आहेत। डेसिमल फ्रैक्शन्स कशाला म्हणायचं तर बघा, फर्स्ट 3/10, सेकंड इज 5/100, थर्ड इज 7/1000। या ठिकाणी या फ्रैक्शनचं जर ऑब्जर्वेशन केलं आपण, तर आपल्याला प्रत्येक या तिन्ही अपूर्णांकाच्या छेदस्थानी म्हणजे डिनोमिनेटर जर पाहिला तर इथं 10 आहे, इथं 100 आहे, इथं 1000 आहे। डिनोमिनेटर 10, 100, 1000 आहे। त्यानंतर आणखी असं 10च्या घातांकाच्या पटीत म्हणजे 10 × 10, हे पहा, हे 10 × 10 = 100। आता 10चा पुढचा घातांक 10 × 10 × 10 = 1000। 10 × 10 × 10 × 10, 4×10 = 10000। 10 × 10 × 10 × 10 × 10 × 10 × 10, 5×10 means 1 lakh। म्हणजे ज्यावेळी डिनोमिनेटर असा असेल 10, 100, 1000, 1,00,000, 1,00,000, 1,00,000, 1 कोटी, काही डिनोमिनेटर कसा 10च्या घातांकाच्या पटीत असेल, त्यावेळी त्या पूर्णांकाला आपण डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणतो। आलं लक्षात? तर बघा, नीट लक्षात घ्या, इथं 3/10, 5/100, 7/1000, पुढे असे अनेक असू शकतील। 10 लाख असेल, सॉरी 10,000 असेल, लाख असेल, 10 लाख असेल, करोड असेल, पण काय डिनोमिनेटर हे लक्षात घ्या, म्हणजे छेद असला पाहिजे, तेव्हा त्याला दशांश अपूर्णांक म्हणतात। आता समजलं का दशांश अपूर्णांक कशाला म्हणायचं? ज्या अपूर्णांकाचा छेद 10च्या घातांकाच्या पटीत असतो, 10च्या घातांकाच्या स्वरूपात असतो, त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक असं म्हणतात। मग इथं 10^1 आहे, 10^2 आहे, 10^3 व 10^4 असू शकतो, 5, 6, 7, 8, 9 काय जे असेल ते। 22/10, 35/100, 93/1000, दीज आर ऑल्सो डेसिमल फ्रॅक्शन बिकॉज डिनोमिनेटर 10, 100 and 1000। 315/10, 315/10, 809/100, 953/1000, दीज आर ऑल्सो डेसिमल फ्रॅक्शन्स बिकॉज डिनोमिनेटर 10, 100 and 1000। सो दीज आर डेसिमल फ्रॅक्शन्स, आणि हे डेसिमल फ्रॅक्शन्स आहेत ते आपल्याला अंश छेद रूपात डिनोमिनेटर अँड न्यूमेरेटरच्या स्वरूपामध्ये लिहिलेले आहेत, अंशच्छेदाच्या स्वरूपात लिहिलेले। पण लक्षात घ्या, हेच आपल्याला अपूर्णांक दशांश अपूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन मध्ये जर आपल्याला सांगितलं प्लेस अ डेसिमल पॉइंट, प्लेस म्हणजे दशांश चिन्ह वापरा, एक नाही दशांश चिन्ह ठेवा। आता प्रत्येक अपूर्णांकामध्ये आपण इथं ठेवूयात, समजा फर्स्ट 3/10,
नीट लक्षात घ्या, एकाचच करून दाखवतो त्यानंतर आपण नाही हे उदाहरण घेऊया त्याबद्दल नाही, इकडे लक्ष द्या आता हे काय करत असतो आपण, तुमच्या जर लक्षात आलं तर हे बघा 3/10 करत असतो हे लक्षात घ्या नेहमी, एकच असं करून दाखवणार आहे बाकी डायरेक्ट सांगणार आहे, बघा लहान आहे म्हणून भाग बसला शून्याचा 3/3, लगेच दशांश चिन्ह दिलं याच्यावर शून्य आलं आहे की नाही, आणि त्यानंतर 10 × 30 हे 30/30 म्हणजे उत्तर काय आलंय 0.3. पण आता हे असं सांगताना मी असं सांगणार की बघा 3 हे लिहिलेलं असतं, नीट लक्षात घ्या 3.0 ही संख्या असते, 3 means 3.0, 3 म्हणजे 3.0 असतं, आणि दशांश चिन्ह जेव्हा भागाकार असतं का दशांश चिन्ह लेफ्ट साईडला जातं, कुठं जातं डावीकडं लेफ्ट साईडला, कितीनं जातं तर डिनोमिनेटरवर जेवढी शून्य असतील एकवर जेवढी शून्य असतील तेवढ्या स्थानानं डावीकडे जातं, म्हणजे कसं होणार इथं आहे ते इथं येणार, पण ह्या शून्याचा काय संबंध आहे का, समजा मी शून्य लिहिलंच नाही, जरी लिहिलं नाही तर दशांश चिन्ह त्याच्या उजवीकडे, एखादा इंटेजर जर असेल तर त्याच्या राईटला डेसिमल पॉइंट असतोच, राईट साईडला डेसिमल पॉइंट असतो, आणि मग तो पॉइंट कुठं न्यूमरेटरला 1 0 आहे म्हणून 1 न सरकणार आणि म्हणून उत्तर याचं येणार 0.3, लक्षात आलं। आता बघा हे मी आता दुसरं उदाहरण घेताना सेकंड एक्झाम्पल 5/100, आता नीट लक्ष द्या कसं होईल, डेसिमल पॉइंट राईट साईडला आहे तो मला किती प्लेस न डावीकडं करायचं, किती स्थान सोडून डावीकडं करायचं लेफ्ट साईडला 2, 1, 2, पण मला इथं 2 संख्याच नाही डावीकडे, लेफ्ट साईडला आहेत का डेसिमलच्या लेफ्ट साईडला 2 संख्या आहेत का नाही, म्हणून मला एक 0 घ्यावं लागेल, म्हणून 0.05। थर्ड 7/1000, आता डेसिमल पॉइंट 7 राईट साईडला आहे तो आपल्याला 3 स्थानानं कुठं आणायचं लेफ्ट साईडला, मग पण एकच अंक आहे लेफ्ट साईडला डेसिमल पॉइंटच्या, म्हणून आपल्याला 2 0 घ्यावे लागतील, म्हणून 0.007। चौथं एक्झाम्पल आपण घेऊया तिथलंच 22/10, आता याचं उत्तर लिहिताना कसं लिहिणार आपण नीट बघा, 22 लेफ्ट साईड राईट साईडला डेसिमल पॉइंट आहे, किती न सरकणार फक्त एकाच अंकानं, म्हणून कसं होणार 2.2। त्यानंतर पहा पुढचं एक्झाम्पल 35/100, डेसिमल पॉइंट किती न सरकायचं आपल्याला डिनोमिनेटरकडे पाहायचं, जेवढे 0 असतील तेवढ्याने लेफ्ट साईडला जायचं, मग किती 1 2, नीट लक्षात घ्या 1 इथं आहे 1 2 म्हणजे इथं येणार आहे म्हणजे 0.35। नेक्स्ट 6/93/1000, डेसिमल पॉइंट 3 राईट साईडला आहे तो आपल्याला लेफ्ट साईडला आणायचा आहे, 3 0 आहे डिनोमिनेटरला म्हणजे 3 स्थानाला आणायचं आहे, म्हणजे कसं होणार इथं 2 अंक आहेत, आता 1 0 आणखी घ्यावं लागेल, म्हणजे कसं होईल याचं उत्तर 0.093, लक्षात येतंय। आता बघा त्यानंतरचं एक्झाम्पल 7/315/10, डिनोमिनेटर 1 0 आहे की नाही, आणि 5 राईट साईडला डेसिमल पॉइंट आहे, 1 स्थानाने डावीकडे येणार म्हणजे काय होईल इथं येणार म्हणजे 31.5। नेक्स्ट 8/ 809/100, डेसिमल पॉइंट नीट लक्षात घ्या, डेसिमल पॉइंट कुठं आहे मूलतः राईट साईड ऑफ 9, ते आपल्याला लेफ्ट साईडला घ्यायचंय, पण किती न डिनोमिनेटरवर 2 0 आहेत म्हणजे 2 2 म्हटलं की 1 2 इथं येणार 8.09। अँड लास्ट एक्झाम्पल आवर लास्ट एक्झाम्पल 9/153/1000,
इत जर पाहिलं तुम्ही तो तुमच्या लक्षात येईल डेसिमल पॉइंट आपल्याला कितीने काय सरकवायचंय थ्री डिजिट ना का देयर आर थ्री झिरोज इन डिनोमिनेटर म्हणून आपल्याला लेफ्ट साईडला तीन स्थानाने जायचंय राइट साईडला आहे थ्री च्या लेफ्ट साईडला आहे तीन स्थानाने वन टू थ्री मीन्स 0.953 इज द आंसर मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल दशांश चिन्ह कसं सरकवायचं प्लेस द डेसिमल पॉइंट म्हणजे आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे हे कशामध्ये होतं फ्रॅक्शन मध्ये होतं न्यूमरेटर डिनोमिनेटर आता आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये लिहिलंय का नाही लिहिलं तर कशात लिहिलं डेसिमल पॉइंट वापरून लिहिलं आलं लक्षात तुमच्या आता पुढचा भाग इथं लक्षात घ्या मुलींनो प्लेस व्हॅल्यू आता स्थानिक किंमत या ठिकाणी मी एक डेसिमल पॉइंट मध्ये नंबर लिहिलेली आहे याचं वाचन कसं करू शकतो आपण 325 पुन्हा 0.678 असं नाही वाचायचं 325.678 असं वाचायचं नाही हे बघा आता हे लिहित असताना मी या ठिकाणी लिहितो ती संख्या 325.678 आता याची आपल्याला प्लेस व्हॅल्यू द्यायची दिस इज अ प्लेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू आता बघा प्लेस व्हॅल्यू मध्ये लक्षात घ्या हे थ्री कोणत्या स्थानावर आहे रे ऐकण्याऐ शतक स्थानावर हंड्रेड स्थानावर आहे म्हणून तुम्ही काय करा याची स्थानिक किंमत किती असते तुम्हाला माहित आहे या पॉइंटच्या राईट साईडचा विचारच करू नका पॉइंटच्या राईट साईडचा विचार करू नका तर इथं काय होईल 300 ह्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू काय आली 300 टू या डिजिटची प्लेस व्हॅल्यू काय येईल 325 मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पॉइंटच्या राईट साईडच्या संख्येचा विचारच करायचा नाही अगोदर पॉइंटच्या लेफ्ट साईडचा 325 आहे की नाही आपण यापूर्वी प्लस व्हॅल्यू लिहिली की नाही मग टू ची प्लस व्हॅल्यू काय असेल 20 त्यानंतर युनिट प्लेसला आहे 5 मग 5 ची प्लस व्हॅल्यू काय असणार आहे निश्चितच ओनली 5 काय अडचण आहे का आता आपण डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साईडच्या सर्व संख्येचं प्लस व्हॅल्यू लिहिली आता आपल्याला राईट साईडच्या संख्येची प्लस व्हॅल्यू लिहायची आता पाहायचं हे बघा आपण मराठीमध्ये ह्याला काय म्हणतो माहिती आहे का दशांश म्हणतो या स्थानाला शतांश म्हणतो या स्थानाला सहस्त्रांश म्हणतो इंग्रजीमध्ये याला म्हणायचं टेन्स याला म्हणायचं हंड्रेड आणि हे थाउजंड असं आणि हे झिरो पेक्षा लहान असतात हे लक्षात घ्या टेन्थ प्लेसला असल्यामुळं किंवा दशांश स्थानी असल्यामुळं ह्याची प्लेस व्हॅल्यू लिहित असताना 6/10 नीट लक्षात घ्या 6/10 आता याच जर आपण पुन्हा करतो आपण डेसिमल पॉइंट पुन्हा देऊया याची प्लेस व्हॅल्यू काय येईल कोणत्या स्थानावर आहे शतांश 7/100 आणि याची प्लेस व्हॅल्यू काय असेल सहस्त्रांश स्थानावर आहे की नाही थाउजंड म्हणून काय असेल 8/1000 आणि हे जर डेसिमल पॉइंट मध्ये लिहायचं झालं तर आपण कसं लिहूया हे लिहित असताना 0.6 हे लिहित असताना 0.07 आणि हे लिहित असताना 0.008 लक्षात आलं तुमच्या म्हणजे प्लेस व्हॅल्यू सुद्धा आपल्या लक्षात आली पाहिजे आणि नीट लक्षात घ्या डेसिमल फ्रॅक्शन मध्ये
सुद्धा आपण जसं संख्या लिहित असताना इंटेजर मध्ये जसं नीट लक्षात घ्या एकक स्थानानंतर दशकची किंमत वाढते दशक स्थानानंतर शतक म्हणजे जसजसं आपण लेफ्ट साइडला जाऊ हां तस तस किंमत वाढत जाते आणि जसजसं राईट साइडला येऊ तस तशी किंमत कमी होत जाते तसं डेसिमल फ्रॅक्शनला सुद्धा आहे बरं का तर बघा 300 पेक्षा इतकी किंमत कमी येणार पुन्हा त्याच्या युनिटची युनिट प्लेसची आणखी कमी डेसिमल म्हणजे जे आपल्याला 10th दिलेला आहे प्लेस तितलं त्याच्यापेक्षा कमी पुन्हा शतांशला आणखी कमी पुन्हा सहस्त्रांशला आणखी कमी त्याच्या पुढे जसजसं जाऊ तसतशी किंमत काय होत जाते कमी होत जाते याच्यावर आपण विस्तारित रूप लिहू शकतो प्लेस व्हॅल्यू आले की आपण एक्सपेंडेड फॉर्म मध्ये त्या संख्या लिहू शकतो आलं लक्षात आता बघूया यानंतर शेवटचा भाग घेऊया त्यातला हे तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित हे समजल्यावर तुम्हाला काही अडचण नाही आता बघा आता फक्त उदाहरण थोडक्यात आपण प्लेस व्हॅल्यू तो तुम्हाला लिहायला सांगितले मी डेसिमल पॉइंट प्लेस करायला दिलेला आहे त्यानंतर इंट्रोडक्शन सुद्धा घेतलेला आहे तुम्ही दशांश पूर्णांक ओळखू शकता दशांश पूर्णांकाचं चिन्ह दशांश पूर्णांक चिन्ह वापरून लिहू शकतात त्यांची प्लेस व्हॅल्यू लिहू शकतात आता फक्त आपल्याला काही उदाहरण प्रॅक्टिस साठी दिलेत मी जास्त नाही घेणार फक्त किती उदाहरण घेतो 3 ते 4 उदाहरण घेतो आणि आपण थांबूयात हे बघा 8 and 5 upon 10 नीट लक्ष घ्या लक्षात घ्या की हे 8 मीन्स 8 प्लस 5 upon 10 कसं लिहू शकू आपण 0.5 5 upon 10 मीन्स 0.5 इज इक्वल टू 8.5 देन सेकंड एग्जाम्पल 12 and 6 upon 10 12 इंटेजर प्लस 0.6 इज इक्वल टू 12.6 थर्ड एग्जाम्पल सपोज 7 upon 10 दिलं नुसतं तर कसं लिहिणार 0.7 फोर्थ एग्जाम्पल पहा 2 and 7 upon 100 हे कसं लिहिणार 2 plus 7 upon मध्ये नाही ना डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे कसं लिहिणार 0.07 माझ्या आन्सर काय येईल 2.07 त्यानंतर पुन्हा बघा पुढचं 5 and 13 upon 1000 घेऊया काय अडचण आहे का काही असलं तर 5 इंटेजर पूर्ण आहे ते एक नाही त्यानंतर 13 आहे डिनोमिनेटरला 30 आहे मीन्स 0.013 आणि याचा आन्सर काय असेल 5.013 अशा पद्धतीनं तुम्हाला दिलेल्या अपूर्णांकात दिलेल्या डेसिमल फ्रॅक्शनचं पॉइंट वापरून म्हणजे डेसिमल साइन वापरून पॉइंट वापरून आपण ते दशांश अपूर्णांक लिहू शकू तर आजच्या या तासामध्ये आपण एवढं पाहिलंय तुम्हाला ते समजलं असेल व्यवस्थित अभ्यास करा नाही समजलेला भाग डबल बघा आणि नाही बघणं झालं तर मला विचारा मी तुम्हाला सांगतो धन्यवाद